वीज बिल माफीसाठी विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयास टाळं ठोकण्यापूर्वीच पोलिसांनी आम आदमी पक्षाच्या आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलं। लॉकडाऊनच्या काळातील वीज बिल माफ करावं, अन्यथा विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयास लॉक करण्याचा पवित्रा आम आदमी पक्षानं बुधवारी जाहीर केला होता। गुरुवारी 4 हुतात्मा पुतळा इथं पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते एकत्र आले होते। लॉकडाऊनमुळे सर्वांवरच आर्थिक संकट कोसळलं। अशा स्थितीत वीज वितरण कंपनीनं भरमसाठ बिल देऊन शॉक दिला। हे बिल माफ करावंच यासाठी आंदोलनाचा मार्ग पत्करल्याची माहिती सागर पाटील यांनी दिली। आज आम आदमी पार्टी सोलापुरात सर्व सोलापुरातल्या बहुसंख्येने जे सामील झालेले नागरिक आहेत त्यांच्यासोबत आम्ही जे मागण्या वारंवार सरकारकडे मागतोय त्या मागण्यासोबत आज आम्ही हे आंदोलन घेतोय। आम्ही सरकारला सांगितलेलं आहे की 200 युनिटपर्यंत जे वीज बिल माफ करायचं होतं त्या लॉकडाऊनच्या काळामध्ये ते माफ व्हायला पाहिजे होतं, पण सरकारने ते माफ केलेलं नाही आहे आणि पूर्णपणे सरकार त्याच्याकडे दुर्लक्ष करत आहे। 30% जे एक्सेस बिल होतं 200 युनिटच्या वर ते देखील ते 30% माफ करावं असं सरकार स्वतः सांगत होतं, ते देखील हे सरकार करताना दिसत नाही आहे आणि याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध नोंदवत आहोत। तिसरी महत्त्वाची गोष्ट अशी होती की लॉकडाऊनच्या काळामध्ये लोकांची आर्थिक परिस्थिती पहिला ढासळलेली असताना परत सरकारने 16% त्याच्यावरती व्याज वाढवलेलं आहे, अधिभार वाढवलेलं आहे, हे कशासाठी वाढवलेलं आहे, सरकारला नेमकं अपेक्षित काय आहे, हा अधिभार लवकरात लवकर सरकारने रद्द करावा अशी एक प्रमुख मागणी आजच्या ह्या आंदोलनामध्ये आम्ही ह्या सरकारकडे मांडतोय आणि जर ह्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आम्हाला MSEBला टाळे लावल्याशिवाय आम्ही गप बसणार नाही आणि ह्या निमित्तानं आम्ही सरकारसमोर सांगूया की ह्या कोरोनाच्या काळामध्ये लोकांची आर्थिक पिळवणूक झालेली असताना लाइट बिल जे आहे ते माफच व्हायला पाहिजे। यावेळी ॲडव्होकेट, खतीब वकील, असलम शेख, जनुद्दीन शेख, लैला जमादार, बाबाभाई सगरी, नासिर मंगलगिरी, नरसिंग मेत्रे, इलियास शेख आदींची उपस्थिती होती। वीज वितरण कंपनीच्या कार्यालयांना लॉक लावण्याच्या आंदोलनापूर्वीच पोलिसांनी आम आदमी पक्षाच्या नेत्यांसह पदाधिकारी तसंच कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं।